हाय फ्रेंड्स, मी बाळासाहेब झोरे तुम्हा सर्वांचं मॅथमित्र यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत इंटेजर्स. डू यू नो इंटेजर मीन्स? इंटेजर म्हणजे काय असतं? इंटेजर मीन्स द निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह ऑल होल नंबर्स. सी हिअर, डू यू नो नंबर लाईन? नंबर लाईनमध्ये जेव्हा आपण या ठिकाणी नंबर लाईन ड्रॉ करतो, नंबर लाईनमध्ये हिअर इज झिरो, दिस साईड आर सम नंबर, दिअर आर सम नंबर, हिअर इज वन, टू, थ्री, फोर अँड सो ऑन. दिस साईड हिअर इज मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, मायनस फोर अँड सो ऑन. दिज ऑल आर द इंटेजर्स, मीन्स निगेटिव्ह ऑल नंबर्स, पॉझिटिव्ह ऑल नंबर्स अँड झिरो. दिज ऑल दॅट ग्रुप ऑफ द नंबर इज कॉल्ड इंटेजर्स. अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द इंटेजर्स, मल्टिप्लिकेशन ऑफ द इंटेजर्स. तुम्ही तुमच्या मागच्या वर्गामध्ये ॲडिशन ऑफ इंटेजर्स तुम्ही बघितलं असेल. टुडे आज आपण शिकणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ द इंटेजर्स. तर फर्स्ट इंटेजर तुमच्या लक्षात आला असेल, मी पुन्हा एकदा सांगतो, ऑल निगेटिव्ह नंबर्स, ऑल पॉझिटिव्ह नंबर्स विथ झिरो. All negative numbers, all positive numbers with zero is called integers. And now the multiplication of integers. See here carefully. When we are going to multiply of integer, here one most important thing we want to keep in your mind. Integers madhe multiplication. Mag kay lakshat thevayacha ahe? Baga. Four rules are there. If you know that four rules, you can multiply any one integer. Which are that rules? That rule is, we are going to write here that rules, means one number is a positive number, multiply by another one number is a positive number, you will get positive sign. See here, positive multiply by positive is equal to positive. Then another one, negative multiply by negative is equal to also positive. Both are same, then we will get positive. Another one, there are four rules, one positive multiply by negative, you will get negative. Ani jar ek ikade negative asel, ikade positive asel, tari tumhala negative milnar ahe. Are you getting this? This chart is very important, you have to learn this chart. And now we are going to start the examples. The first example here, if there is given minus 3 multiply by 2 is equal to how much? See, minus 3 and 2, you know the table because you are in now 7th standard, 6th standard. Then you know these things. Then 3 2s are 6. But I written here 6. Jar mi ide 6 lihle tari barobar asel ka? Tar aplyala rules cha vichar karava lagel. हिअर इज मायनस आणि प्लसचं पॉझिटिव्ह साईन आहे ते दिलं नाही तरी चालतं, म्हणजे विदाऊट पॉझिटिव्ह साईन वी कॅन राईट हिअर. तर मग थ्री टू जा सिक्स, बट हिअर इज अ प्लस, मायनस प्लस, हिअर इज मायनस प्लस, मायनस मल्टिप्लाय प्लस इज इक्वल टू मायनस, देन वी हॅव टू गिव्ह हिअर मायनस साईन. दिस इज करेक्ट आन्सर, मायनस सिक्स. नाव द नेक्स्ट वन इज, इफ देअर इज अ गिवन फोर मल्टिप्लाय बाय फाय, सो व्हेरी सिंपल, हिअर इज ऑल्सो पॉझिटिव्ह, हिअर इज ऑल्सो पॉझिटिव्ह, नॉट गिवन साईन, दॅट मीन्स पॉझिटिव्ह साईन. फोर फाय, फोर फाय झा 20, गॉट इट? इट इज व्हेरी सिंपल. तर नेक्स्ट वन इज थर्ड, फेअर देअर इज गिवन मायनस थ्री मल्टिप्लाय बाय मायनस फोर, वी हॅव टू राईट द नंबर्स विच हॅविंग द मायनस साईन इन ब्रॅकेट. थ्री फोर झा डेफिनेटली 12, बट साईन, which one sign we want to use here? 3 4s are minus minus, here minus minus getting plus, and plus there is not need to write the plus. That means here 3 4s are 12, this one is correct. Now next one, fourth, here here is given 5 multiply by minus 4 is equal to 1 plus 1 minus, and we have to multiply. 5 4s are 20, but what is most important? The important thing is, आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की हे प्लस आहे की मायनस आहे. मग एक आहे प्लस, एक आहे मायनस, आपल्या रूल्सकडे जाऊया. प्लस मायनस मायनस, आणि हे बघा मायनस,
जर या ठिकाणी देताना आपण चिन्ह चुकलो, इफ वी नॉट गिवन साइन और वी हॅव गिवन रॉंग साइन और आन्सर विल बी रॉंग. हिअर हे आन्सर आहे -20, बट आपण इथं 20 जर लिहिलं तर यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, 40 नंबरचा डिफरन्स आहे, तर आपलं आन्सर हे रॉंग असेल आणि हे करेक्ट असेल. तर हे तुम्हाला निश्चित समजलं असेल, नसेल समजलं तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. काय आहे प्लस प्लस प्लस? मीन्स पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह, अँड निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह. वन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इट्स सो इजी, जर तुम्हाला हे चांगलं लक्षात ठेवायचं असेल तर सोपं आहे. ऑपोजिट साईन आले तर निगेटिव्ह आणि सेम आले तर पॉझिटिव्ह. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, नसेल केलं तर काही घाई नाही आहे, निवांत सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि याचा होमवर्क जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो होमवर्क तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी माझ्या